शिवसेना ठाकरेंचीच शिंदेंना लागली चाहूल। नार्वेकर गेम पालटणार धनुष्यबाण व पक्ष ठाकरेंना, शेवटच्या क्षणी भाजप शिंदेंना घेरणार। नेमका विषय काय समजून घेऊ। सुप्रीम कोर्टाने जो काही निकाल दिला त्या निकालानुसार शिवसेनेमध्ये जे काही घडलं ते चुकीचंच घडलं असं सांगितलं जाते। जरी असं असलं तरी शिंदेचं सरकार टिकलं। राज्यपालांनी बोलवलेली बहुमत चाचणी जर ही चुकीची होती तर मग शिंदेचं सरकार अस्तित्वात आलंच कसं। ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर ठाकरे परत एकवेळ सत्तेमध्ये आले असतं असं कोर्ट सांगते। तर मग शिवसेना कोणाची या मुद्द्यावरून वाद घ्यायसाठी? जर शिवसेना फुटीचा घटनाक्रम पाहिला तर बहुमताच्या आधारावरती कुणालाही पक्षावर दावा करता येत नाही असं कोर्टानं सांगितलेलं आहे। तर मग एकनाथ शिंदे यांची शिवसेना झाली कशी? असे अनेक प्रश्न आहेत जे सुप्रीम कोर्टाने उपस्थित केले आहेत आणि त्याचा अर्थ प्रत्येकजण आपापल्या परीनं लावत आहे। सुप्रीम कोर्टाने 16 आमदाराच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे दिला आणि त्या अनुषंगाने ठाकरे गटानं विधानसभा अध्यक्ष यांच्याकडं आता पाठपुरावा केला आहे की या 16 आमदाराच्या अपात्रतेचा जो काही निर्णय आहे तो आपण लवकरात लवकर घ्यावा अशी मागणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केली असल्याने नार्वेकर यांनी निवडणूक आयोगाकडून आता ह्या पक्षांची घटना मागवलेली आहे। कोर्टाने सत्ता संघर्षाचा निकाल देत असताना शिंदे सरकार आणि त्यावेळचे जे काही राज्यपाल आहेत भगतसिंह कोश्यारी यांच्यावर ताशेरे ओढलेले आहेत। राज्यपालांनी बहुमत चाचणीसाठी दिलेले जे काही निमंत्रण होतं त्यांनी अयोग्य होतं आणि शिंदे गटाकडून भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून जी काही निवड केली होती तीसुद्धा अयोग्य होती असं सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं होतं। त्या पार्श्वभूमीवरती ठाकरे गटाकडून लवकरात लवकर हा निर्णय घेण्यात यावा असं पत्र देण्यात आलं आहे। आता शेवटी शिवसेना ही आमचीच आहे असं शिंदे गट आणि ठाकरे गट दोन्ही गटाकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत। नार्वेकर यांना प्रथम पक्ष कोणाचा होता त्यावेळेला जुलै 2022 हे तपासावं लागेल आणि त्यानंतरच पुढली प्रक्रिया चालू होईल। ठाकरे गटाने जरी कितीही लवकर निर्णय द्यावा अशी मागणी केली तरी नार्वेकर त्यासाठी वेळ घेतील असं अंतर्गत काही अधिकाऱ्यांचं म्हणणंसुद्धा येत आहे। आणि शेवटी शिवसेना कोणाची हे सांगत असताना ही टर्म पूर्ण केली जाईल असंही या पद्धतीनं वेळ लावून निर्णय दिला जाईल असंही सांगितलं जात आहे। तर दुसरीकडे जी BJP आहे देवेंद्र फडणवीस आहेत यांनासुद्धा काही गोष्टीचे प्रश्न पडत आहेत। आता जो काही कोर्टाचा निकाल आहे तो निकाल महाराष्ट्रातील अगदी सर्वसामान्यापर्यंत पोहोचलेला आहे। त्याचा अर्थ काय निघतो हेही लोकांना समजलेलं आहे। न्यूजच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून जे काही विश्लेषण त्याचं व्हायला पाहिजे ते विश्लेषण झालेलं आहे। आणि ज्यावेळेस नीतिमत्तेचा प्रश्न येतो त्यावेळेस शिंदे सरकारच्या नीतिमत्तेवरती प्रश्न उपस्थित केला जातो आणि हा प्रश्न शिंदेसाठी नसून फडणवीस यांच्यासाठी हा प्रश्न विशेष करून आहे। ही या गोष्टीची सुद्धा कल्पना आता फडणवीसांना यायला लागलेली आहे। महाराष्ट्रातील जनतेला नीतिमत्तेच्या बाबतीमध्ये आपण चुकतोय असं वाटतंय आणि ही गोष्ट फडणवीसांच्या लक्षामध्ये येत आहे आणि त्या अनुषंगानेच फडणवीस येणाऱ्या काळामध्ये पावलं उचलतील असंही दिसतंय। भगतसिंह कोश्यारी हे जे राज्यपाल होते त्या राज्यपालांनी कसं BJP इच्छेनुसार सर्व काही घटनाक्रम घडवून आणला हे महाराष्ट्राला कळून चुकलं आहे आणि ही महाराष्ट्राची समज आहे हे देवेंद्र फडणवीसांसुद्धा कळून चुकलं आहे। आणि त्यामुळे नीतिमत्तेच्या बाबतीमध्ये जी काही BJP हानी झाली आहे, पूर्वी अशी एक धारणा होती लोकांची की नीतिमत्तेचं राजकारण ही BJP करत असते, परंतु ती धारणा आता 2019 पुढल्या काळामध्ये जेव्हापासून देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रामध्ये आले तेव्हापासून ही धारणा बदलली आहे महाराष्ट्रातल्या जनतेची आणि ही बदललेली भावना फडणवीस यांच्या लक्षामध्ये आली आणि परत एक वेळेस BJP नीतिमत्तेनंच राजकारण करते हे दाखवण्यासाठी कदाचित शिंदेंना बळीचा बकरा केला जाऊ शकतो आणि येणाऱ्या काळामध्ये शिंदेच्या अपोजिट निकाल कसा जाईल यासाठी BJP सुद्धा सहकार्य करू शकेल आणि ठाकरेच्या बाजूने हा निर्णय कसा जाईल यासाठी प्रयत्नशील BJP असेल आणि महाराष्ट्रामध्ये एक असा मेसेज जाण्यासाठी BJP प्रयत्न करेल की ठाकरेंच्या बाजूने निघायला लागत असताना BJPनं त्यांना सहकार्यच केलं। शेवटी या बाबतीमध्ये पुढे येणाऱ्या काळात काय घडेल हे आज आपण सांगू शकत नाही। या बाबतीमध्ये आपणाला काय वाटतं हे निश्चितपणे आपण कमेंटला कळवावं आणि ही मुद्दा ही माहिती आवडली असेल तर इतरांपर्यंत सुद्धा पोहोचवावं।